नागावच्या समुद्राने गिळूनकृत केलेल्या तिसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला. कोपरखैरणे येथून 13 जण आले होते सहलीला, त्यातील 3 जणांचा झाला होता मृत्यू. दोघांचे देह दुसऱ्या दिवशी सापडले. तिसऱ्या मृतदेहाच्या शोधात होते सर्वजण. यंदा अलिबाग, मुरुड, काशीद इत्यादी ठिकाणी घडल्या पर्यटक बुडण्याच्या दुर्दैवी घटना. नागावच्या समुद्र किनाऱ्यावर कोपरखैरणेचे 13 तरुण मौज करण्यासाठी आले होते. वेळ भरतीची होती, लाटा उसळत होत्या. अशावेळी समुद्रात उतरू नये असा सूचना फलक आहे त्याकडे कानाडोळा करून हे सर्वजण पाण्यात उतरले. थोड्या वेळातच समुद्राने हिसका दाखवला. प्रचंड लाटेच्या कचाट्यात 13 पैकी 3 तरुण अडकले, ते बाहेर न पडण्यासाठीच. या मृत 3 जणांपैकी सुहाद सिद्दीकी व आशिष रामनारायण मिश्रा यांची प्रेत दुसऱ्या दिवशी भेटली होती. तब्बल 3 दिवस चैतन्य सुळेचा शोध जारी होता. तो रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाराशिव किनाऱ्याजवळ तो खडकात अडकून पडलेल्या स्थितीत आढळला. या घटनाने रायगडच्या सागरी किनाऱ्यांना काळीमा फसला आहे. सहसमाचारकर्ता अमोल कुमार जैन, मुरुड.